नो तुम्हाला मी आज दाखवणार आहे फोर टक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग। तर यासाठी आपण पहिला असा ब्लाऊज पीस फोल्ड करून घ्यायचा आणि थोडा एक्स्ट्रा ठेवायचा बाईसाठी। तर या बाजूने आपण मोजून घेऊ आपली घडी किती आहे 9.5 ची, तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 10.5 11 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं आहे। तर आता हा कपडा असा चौबल फोल्ड करून घ्यायचा। असा चौकल कपडा फोल्ड करून घ्यायचा अगदी व्यवस्थित। या बाजूने बघा, तर आपली झाली ही पुढचा भाग आणि एक मागचा भाग, दोन्ही पण तयार झाला आपल्या यामध्ये। तर आपली उंची 14 ची आहे शिवून, तर आपण त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 15 घेणार आहोत। हे बघा बरोबर 15 आहे, थोडंफार कट छाटमध्ये जाईल। आणि त्यानंतर आता या बाजूने आपण गळा रुंदी टाकणार आहोत 2.5 आणि शोल्डर टाकणार आहोत 3 इंच। या बाजून शोल्डर टाकला आपण 3 इंच आणि आपला पुढचा गळा ज्या मापाप्रमाणे आहे, तर माझा आहे 6.5 चा, तर आपण 6.5 चा टाकू। या ठिकाणी पण आपलं 2.5 इंचच यायला पाहिजे। हे बघा असा हा बॉक्स तयार होतो। तर या ठिकाणी पण आपण मोजून घेऊ म्हणजे व्यवस्थित बॉक्स येतो। तर या ठिकाणी पण आपण मोजून घेऊ 3 इंच आणि आपला मुंडा, आपला हेवी ब्लाऊज असल्यामुळं आपण 6.5 चा मुंडा टाकू। आणि त्यानंतर इकडे पण असंच माप टाकून घेऊ आणि यानंतर या आर्म होलमध्ये 1.5 इंच घ्यायचं अगोदर आणि नंतर 1/2 इंच कमी करायचं, म्हणजे हा झाला पुढचं पाठीमागचा भाग आणि हा झाला पुढचा भाग। आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊ, आपल्याला पाहिजे तसा आकार देऊन घ्यायचा। आणि नंतर हा झाला पाठीमागचा आर्म होल आणि हा झाला फ्रंटचा आर्म होल। तर या बाजूने असं करून घ्यायचं। आता आपले काच बटनच्या पट्टी बाजूने 4 इंच वर खूण करायची, त्यानंतर वरती 4.5 इंचावर खूण करायची, म्हणजे हा झाला आपला टक्स पॉईंट। आता या बाजूने वरती 4.5 इंचावर खूण करून घ्यायची, इथे पण 4-5 इंचावर, 4 किंवा 5 इंचावर। आणि या बाजूने असं 2 इंच, या बाजूने 2 इंच आणि या बाजूने पण 2 इंच असे डॉट काढून घ्यायचे। तर या बाजूने पण 4.5 इंचावर खूण करून घ्यायची आणि या बाजूने असा स्टक्स थोडासा तिरपा आला तरी चालतो असा करून घ्यायचा आणि या बाजूने असा घ्यायचा आणि या बाजूने हा आर्म होलमध्ये घ्यायला पाहिजे बरोबर। तर हे बघा इथं 1 इंच किंवा 1.5 इंच शिल्लक राहतात, आपलं 1 इंच राहिलं। तर या बाजूने 1 इंचावर खूण करायची टक्सला, हा टक्स मोठा असतो। आणि या बाजूने 1/4 इंचावर खूण करायची, नंतर हा टक्स आखून घ्यायचा असा। आणि हे सगळे 1/2 इंचाचे टक्स घ्यायचे, बरोबर 1/2 इंचाचेच घ्यायचे, हे टक्स जास्त मोठे नसतात। या बाजूने 1/2 इंच आणि या बाजूने 1/2 इंच। तर ही झाली आपली कटिंग पूर्ण। तर आपण पहिलं गळ्याचे वजन कट करून घेऊ, त्यानंतर या बाजूने कट करून घेऊ।
तर ही झाली आपली पाठीमागची बाजू ही आपण बाजूला ठेवू आणि या ठिकाणी टक स्लॅश खुणा करून घेऊ म्हणजे सर्व टक्स असे बरोबर येते अगोदर हे पुढच्या साईडचं आर्मोल कट करायचं राहील आपलं नंतर या ठिकाणी पण आपण कट मारून घेऊ आणि हे पुढची दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घेऊ आता हे झालं आपलं आता आपण बरोबर या ठिकाणी खून करून घेऊ सेंटरला आता या ठिकाणी पण अशीच खून करून घ्यायची या ठिकाणी पण आणि या ठिकाणी पण म्हणजे बरोबर आपले पॉइंट येणार आता मागच्या बाजूचं पाहू आपण तर आपल्याला गळा किती पाहिजे त्यानुसार कटिंग करून घ्यायची तर आपला थोडक्यात गळा 10 आहे 10 खून करून घ्यायची आणि नंतर बरोबर त्याला असा आकार देऊन घ्यायचा तर ही झाली आपली पाठीमागची बाजू तयार ही झाली फ्रंटची आणि आता आपण बाही बघू तर आपली 9:30 घडी होती म्हणजे आपली छातीचा चौथा भाग जो असतो का तो ते माप टाकायचा अगोदर तर आपण बघू आता आपलं माप कसं बसतंय तर हे 7:30 भरते आपल्याला कमी जास्त पडलं तर आपण जोडून घेऊ तर या बाजूने आपण टाकू ही बंद बाजू ठेवायची या बाजूने टाकायचं आपल्याला बाईची उंची किती ती घ्यायची अगोदर तर बाईची उंची आपली 4 आहे त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं अगोदर आणि आपल्याला किती कपडा पाहिजे तो कपडा इथे जोडून घ्यायचा तर हा आपला किती भरलेला आहे 7:30 तर आपला 9:30 पाहिजे आपल्याला तर आपण या म्हणजे 7:30 8:30 9:30 2 इंच घ्यायचं आपल्याला दोन इंच बरोबर म्हणजे आपल्याला जर बाही कमी पडत असेल तर या पद्धतीने पण आपण ॲडजस्ट करू शकतो तर या पद्धतीने बाई इथे ॲडजस्ट करून घ्यायची बरोबर या ठिकाणी 2.5 किंवा 3.25 खाली उतरायचं आपण 2.5 घेऊ आणि त्यानंतर आपण हे असं ठेवून घेऊ हा आकार इकडच्या बाजून घेऊ आपण सर 2.5 किंवा 3.25 बरोबर याच ठिकाणी येतं आणि या ठिकाणाहून असा आकार देऊन घ्यायचा बरोबर असा आणि नंतर हे कट करून घ्यायचं त्यानंतर वरचे 2 पदर धरायचे बरोबर आणि नंतर पण हा भाग कट करून घ्यायचा
म्हणजे हे काक खोलीसाठी पाहिजे म्हणजे पुढच्या बाजूने चुनी येत नाही. तर ही झाली आपली बाही तयार. आणि आता आपल्याला गळ्यासाठी आपण सरळ पट्ट्याच काढणार आहोत, बरोबर 1.25 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच पट्ट्या काढून घेऊ आपण. चला तर मग आपण आता शिवून घेऊ. पहिला खालचा टक्स मारून घ्यायचा. तो बरोबर दोन्ही बाजूनी एक इकडून एक आणि इकडून सव्वा इंच असा आला पाहिजे. आता नंतर हा मारून घेऊ टक्स. हे ब्लाऊज शिवायला पण खूप फास्ट होतं आणि अंगात घातलं पण सध्या याचाच 4 टक्सचा ट्रेंड चालू आहे, त्यामुळे बऱ्याचशा महिला कटोरी न घालता 4 टक्स वापरतात. बघा आता तुम्ही किती सुंदर पप तयार झाला आहे. काही गरज आहे का याला कटोरी वगैरे काही बसवायची? एकदम सुंदर, खूप छान दिसतो घातल्यावर सुद्धा. तर आता आपण याला खालच्या बाजूने पट्टे अटॅच करून घेऊ. तर ते दुहेरी करायची पहिली आणि नंतर या बाजूने बसवायची. या पद्धतीने ब्लाऊज शिवले तर दिवसाचे 8 ते 10 ब्लाऊज आरामशीर होतात, जर आपण नॉनस्टॉप काम केलं तर. कारण कसं आहे, आळस हा सगळ्यांनाच असतो, पण आपल्यावर डिपेंड असतं आपल्याला किती काम करायचं ते. आता या बाजूने एक मारून घेऊ. आपण याला काच बटन पट्टी बसून घेऊ. तर ती पहिले असे अगोदर सारखं करून घ्यायचं, नंतर थोडंसं फोल्ड करून घ्यायचं. आता आपण ही हुक बसवायची, बाजूची बसवणार आहे, त्याच्यामुळे मग डायरेक्ट डबल पदरी घेतली तरी पण चालते, म्हणजे डबल पदरीच घ्यावी लागते. बरोबर या ठिकाणी आणून मिळवायचं. फोल्ड करून घ्यायची आता ही. बघा आता ही बाजू पूर्ण तयार झाली आपली. आता आपण दुसरी बाजू तयार करून घेऊ अशीच. हे झाले आपले दोन्ही फ्रंट बाजू तयार. बघा किती मस्त पॉप आला आहे, याला काहीच करायची गरज नाही. आणि आता आपण हा पाठीचा भाग पण बनवून घेतला आहे. याला दोन्ही बाजूने टक्स मारले तसे आणि पट्टी लावली. व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे मी हे करून घेतलं. तर आता हे आपण जोडून घेऊ. बरोबर बाजूवर बाजू ठेवून घ्यायची आणि हे जोडून घ्यायचं. आणि गळ्याच्या बाजूने 1/2 इंच खाली उतरायचं म्हणजे
așa, cu ciocne. Până așa dumnei bazu pân zodun ghiu. Ate dumnei bazu zodun zale, ate hei băgun ghiuță. E dumnei bazu sarkhe aiet ka. Vecet kami jasta se, răbba hi zodne, thoda sa suddha kami jasta ca athe vaiță ne. Ate ithă thoda sa apra, taks marle mure zale. Ate apun cut korun ghiu. Ani e bazu ni pân băgun ghiuță. Ahe ka. Care ia bazuni pentru o să ai. Așa cum curmez. Nantar, așa uite avem bai zodun geje. Atar video cu plan voi, te-am omit tu mai bai zodule, da, pat nu e. Dar, ja bazuni jas te khole, te bazuni, acolo dar center te un geje. Center te ula, ki mai e muzun bagai se poro barai ca. E bagai, dam perfect te aplo. Tu mi bai zodule, da, pat nu e tu mai la. Puna da, cote. तर हे झाले आपले बाह्य जोडून तयार दोन्ही बाजूचे पण तयार झाले तर आता ही बाजू सारखी की नाही हे बघायचं अगोदर तर आपले एकदम परफेक्ट आलेली आहे ह्या टिपवर ही टिप आली पाहिजे म्हणजे आपला ब्लाउज काखेत चुना वगैरे पडत नाही आणि ब्लाउज खूप छान बसतो तिथेच कळतं आपला ब्लाउज बरोबर आहे की चुकीचं आहे आता इथं आपण आता हे कट करून घ्यायचं अगोदर नंतर या बाजूने पण अशी स्टिप मारून घ्यायची हे पण एकदम परफेक्ट बरोबर आहे तयार झाले आता आपण एकदा याचा गोट मारून घेऊ आणि नंतर फिटिंग करू आता तर हे झालं आपलं गोट पण पूर्ण झालंय आता आपण याची फिटिंग करून घेऊ तर आपली फिटिंग आहे 9.5 ची हे काच बटनचं आय बटनचं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर 9.5 घ्यायचं तर ही आपली फिटिंग आहे 9.5 ची आणि इथे 8.5 ची आणि इथे 6 ची 6 किंवा 6.5 घ्यायचं तर हा बघा आपला एकदम परफेक्ट असं सरळ रेषा आली ज्या वेळेस आपली सरळ रेष येते त्यावेळेस आपलं ब्लाउज किती तुटलेलं असतो आणि याच पद्धतीने इकडून पण फिटिंग करून घेऊ आपण तर हे झालं आपलं फोर टक्स ब्लाउज तयार हा पफ आहे दोन्ही पण बाजूनी बघा तुम्ही किती छान झालं आहे परफेक्ट काहीही नाही व्यवस्थित असेल गोट पण पलटी मारत नाही आणि काहीच नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद